महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या नाशिक सुरत महामार्गावर बोरगावजवळील नागझरी फाटा इथं 5 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सदरील आंदोलनात स्थानिक वाहनधारकांना घाकबारी इथं टोल नाक्यावर टोल माफी करावी अशी मागणी करण्यात आली। स्थानिक शेतकरी भाजीपाला दूध स्ट्रॉबेरी कांद्याची वाहतूक करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅक्टर पिकअप टेम्पो जीप आदी वाहनं वाहतुकीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी शेतकरी वापरतात। त्यामुळे टोल नाक्यावरून त्यांना नेहमीच दिवसातून 5 ते 7 वेळा ये जा सुरू असते। त्यामुळे स्थानिक वाहनधारकांना टोल माफ करण्यात यावा, स्थानिक वाहनधारकांना कायमस्वरूपी टोल माफी करण्यात यावी। या परिसरात 60 ते 70 वाहनं असून ते रोजच भाजीपाल्याची वाहतूक करतात, त्यामुळे या वाहनधारकांना टोल करातून सवलत मिळावी अशी मागणी त्यांनी केली। नागझरी इथं 300 ते 350 कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केल्यानं प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली। वाहने 4 ते 5 तास रोखून धरल्यानं गुजरातची वाहतूक विस्कळीत झाली होती। नाशिकहून ये जा करणारे कर्मचारी यांची चांगलीच कार्यालयात वेळेवर पोहोचण्याआधी धावपळ झाली होती। यावेळी तालुका प्रमुख मोहन गांगुडे, उपतालुका प्रमुख कृष्णा चौधरी, सुरगाणा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष भारत वाघमारे, सुरेश पिठे, भगवान गायकवाड, सुरेश गाडवे, गणपत भोये, श्रीराम गायकवाड, भास्कर हाडव, पोपट पवार, लक्ष्मण गायकवाड, वसंत बागुल, हरिराम पवार, सागर चौधरी, राजू पिठे, सराचे सरपंच नामदेव भोये, एकनाथ भोये, आझाद शेख, भाजपाचे नगरसेवक विजय कानडे आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते। पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भागवत गायकवाड, सुरगाणा। स्थानिक वाहनांना आरटीओ चेक पोस्ट संजय नगर इथे वजन काटपीमध्ये सूट देण्याबाबत जे काही आंदोलन करण्यात येत आहे त्या आंदोलनामध्ये आरटीओ इन्स्पेक्टर श्री काळे साहेब आणि आरटीओ चेक पोस्टचे मॅनेजर आणि आपले मोहन गांगुडे साहेब यांचं तिघांमध्ये डिस्कशन झालं। त्यांनी वरिष्ठांनाही संपर्क केला आणि त्यामध्ये आता असं ठरलेलं आहे की आपली जी 65 गाड्यांची यादी दिलेली आहे त्या गाड्यांच्या यादीमध्ये आज सगळे कागदपत्र वगैरे एकदा व्हेरीफाय करून आरटीओ साहेब त्यावरती जे गाड्या आपल्या निकषात बसतात त्या गाड्यांना फ्री लेन मधून सोडण्यासाठी जे आरटीओ चेक पोस्टचे मॅनेजर आहेत त्यांना सूचना देतील आणि त्यानुसार आपल्या गाड्या